हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे किचनची सुपरस्टार. मित्रमैत्रिणींनो, या दिवाळीच्या सणाची आपण जितकी वाट बघतो ना, तितकी वाट बहुतेक तरी आपण, मला असं वाटतं की आपल्या माणसांच्या वाढदिवसाचीच बघतो पूर्ण वर्षभर. या दिवाळीच्या दिवसांना ना एक छानसा सुगंधी उठण्याचा वास असतो. हे दिवाळीचे दिवसच एक छान गोड चव घेऊन येतात. या दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक कसे कुणास ठाऊक, पण आपोआप आनंदीच असतात. बघूया आज आपल्या या किचनमध्ये काय काय चविष्ट घडणार आहे. आज आपल्या सोबत आहेत निरगुडकर कुटुंबीय आणि निरगुडकर कुटुंबियातल्या सुनबाई आणि त्यांची लेख. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. प्रियांका निरगुडकर, मंजिरी निरगुडकर राव. आणि मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की काय करता तुम्ही? माझी स्वतःची डायमंड्स अँड मोरची फर्म आहे आणि मी टेम्पल अँड डायमंड ज्वेलरीमध्ये डिझायनिंग पण करते, मॅन्युफॅक्चरिंग करते आणि रिटेलिंग पण करते. वा वा. आणि मंजिरी? मी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी डिजिटल मार्केटिंगचं डिपार्टमेंट हँडल करते. वा वा. दोघी जणी तुम्ही वर्किंग वुमन आहात आणि कुकिंग बद्दल आणि स्वयंपाक करण्याबद्दल भयंकर पॅशनेट आहात. तर कशी ही, कुठून आली ही आवड, कशी काय डेव्हलप झाली ही पॅशन? ऍक्च्युली पूर्ण कुटुंबात अशी जनरेशन टू जनरेशन पास होते आहे. म्हणजे माझी पणजी, आजी, आई, नंतर मी आणि प्रियांका, असं आमचं सगळ्यांनाच खूप आवड आहे. प्रियांका, तुझं अरेंज मॅरेज आहे ना? हो. ऍक्च्युली मी जेव्हा बघायला आले होते मंदारला. एक मिनिट. नॉर्मली मी जेव्हा जेव्हा काही असे प्रश्न विचारते ना, तेव्हा मला असं कळतं की मुलगा बघायला गेलेला असतो मुलीला. आता इथे धाडकन एक आलं की मी मंदारला जेव्हा बघायला गेले होते, मला असं वाटतं की याचं पुढचं असेल की मंदार जेव्हा चहा पोहे घेऊन बाहेर, म्हणजे तुला तिच्या पर्सनॅलिटीचा अंदाज आलाच असेल. नाही नाही, पण तुझं सांगते झालं काय, मंदार आधी मला दुकानात माझ्या बघून गेलेला चोरून चोरून असा, आणि तो असा आलेला की ऍज अ क्लायंट आलेला माझ्या शॉपमध्ये. बर. आणि तो असं सगळीकडे बघत होता आणि मंजिरीला तो म्हणला ती बहुतेक बघतीये माझ्याकडे. आता मी झाले 10 ते 12 वर्ष दुकानात होते, त्याच्यामुळे मला माहिती होतं की खरं नक्की कुठलं गिराईक घेणार आहे आणि कुठलं नाही. तिला कळलं हे नुसते चौकशा करून जाणार असले. आणि सकाळी बरोबर 10:30 हे दोघं आले दुकानात. मी म्हटलं हे काय प्रकार आहे? म्हटलं नुसतेच, म्हटलं त्या ह्याच्याकडे, म्हणजे त्या एक डिस्प्ले होता आमचा, त्याच्याकडे नुसतं बघतात, मला काही प्रश्न पण विचारत नाही आहे. आणि मंदार मला त्या आरशातनं चोरून चोरून बघत होता. आणि मला आईनी मंदारचं म्हणजे वर्णन सांगितलेलं, तो कसा दिसतो कसा वगैरे. घरी गेले म्हणलं अगं आई, म्हणलं तो बहुतेक मला मुलगा बघून गेला. तर आई म्हणले छे ग तुझं काही असं. अगं म्हटलं नाही आई, खरं खरं तो मुलगा मला बघून गेला.